मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्यांचा आता आढावा घेऊयात. दिवाळी निमित्त नवी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना 30,000 अनुदान जाहीर. अधिकारी कर्मचाऱ्यांना 30,000 तर कंत्राटी कर्मचाऱ्यांना 24,000 अनुदान. महापालिका मुंबईतील 650 किलोमीटर रस्ते 121 टँकरच्या मदतीनं धुणार. धुळ नियंत्रित करण्यासाठी पालिकेची उपाययोजना. सणासुदीमध्ये 20 कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा. वितरण पारेषण आणि निर्मितीच्या कर्मचारी अधिकाऱ्यांमध्ये असंतोष. व्यवस्थापकीय संचालकांना नोटीस. मुंबईतील बिल्डर पालिकेच्या रडारवर. मालाडमध्ये 94 बांधकामांना नोटिसा. वाढत्या प्रदूषणाची मुंबई महापालिकेकडून गंभीर दखल. मुंबईतील 33,000 अधिक पोस्टर पालिकेनं हटवले. कारवाई दरम्यान 801 जणांविरोधात कारवाई. कारवाईमध्ये 11,000 राजकीय, 3,000 व्यावसायिक तर 19,000 धार्मिक फलकांचा समावेश. मुंबईतील घर कार्यालयांमध्ये चोरी करणारी महिलांची टोळी गजाड. अल्पवयीन मुलींच्या मदतीनं कार्यालय आणि घरामध्ये घुसून चोरी. 3 अल्पवयीन मुलं ताब्यात. मुंबई महापालिका उभारणार वैद्यकीय अभिमत विद्यापीठ सल्लागाराची नियुक्ती. प्रस्तावाचे काम अंतिम टप्प्यात.